जे काही गोयकार जाऊन गेले त्यांच्यो काणयो फक्त आमकाच न्ही तर फुडल्या पिळगेकूय सांगपाची गरजेची आसा. हांव ताका घरान चलो जाल्ल्या कारणान तातो म्हणटालो. सगळ्यांत इंटरेस्टिंग गजाल दिसली, ही वॉज अ ड्रॉप आउट बाय चॉईस. आईची जी पिळगी पळय आसा तांचेर प्रभाव कोणाचो आसतलो? भुरगो सदांच बापाय कडेन बापूयच म्हणून पळयता, पूण मागीर थोड्योश्यो गोश्टी चड करून बापूय वतकर बी मागीर एक हो जाता मनीस, अरे केदो व्हडलो मनीस म्हजो बापूय आशिल्लो. एक बरो समाज घडोवपाची खूब गरज आसा आणि हो केन्ना घडटलो? आमकां जे आयज गोंय दिसता, आमची जी आयडेंटिटी आसा, अस्तित्व आसा, ते आमच्या भाषे खातीर आसा. तुमकां अजाप दिसतले, मार्टिन ल्युथर किंगाक सुद्दां ताणें पळयला, आनी म्हज्या ल्हानपणान त्या मार्टिन ल्युथर किंगान म्हाका सुद्दां हात लायला, कारण तो राजघाटाचेर येवन गेला. आयज जेन्ना लोकांचे अटेन्शन मेळप हे खूप गरजेचे असा, त्या टायमार म्हाका दिसता असे काही गोयकार जाऊन गेले तांच्यो काणयो फक्त आमकांच न्ही तर फुडल्या पिळगेकूय सांगपाची गरजेची असा. आयज जी आमची आमी एका व्यक्तिमत्वाची अशी काणी सांगपाक प्रयत्न करता ती म्हळ्यार असा पद्मभूषण रवींद्र केळेकार हांची. आता ही काणी कशी इंटरेस्टिंग सांगतली आणि मोर इम्पॉर्टंटली फुडल्या पिळगेक सांगपाक जाय किंवा फुडल्या जनरेशनाक सांगपाक जाय, त्या खातीर आवर्जून आयज आमच्या स्टुडिओन असा रवींद्र बाबाले सुपुत्र गिरीश केळेकार. सर, वेलकम टू द शो. तशेंच दुसरें आसा आमच्या बरोबर साहित्य अकादमी अवॉर्डी दिलीप बोरकार, जे स्वता रायटर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर आसा. सर, वेलकम टू द शो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आमच्या मदीं आसा ह्या स्टुडिओन साईनाथ परब, जे फिल्म मेकर आसा. साईनाथ, वेलकम टू द शो. नमस्कार. ओके, पयले सुवातेर जशें हांवें म्हटलें, मॅमट टास्क आसा एक, तुमी प्रयत्न करता सबंद ही टीम रवींद्र बाबाले आयुष्य लोकां मुखार हाडपाचें आनी मोर इम्पॉर्टंटली इन अ इंट्रस्टींग फॉर्मेट. म्हणजे बरेंच आमी उलयल्या, बरेंच सरा बद्दल आमी आयकला, बट ही 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 काणी तांची लोकां मुखार आनी मोर इम्पॉर्टंटली जनरेशना कडेन मांडपाचो प्रयत्न तुमी करता. गिरीश बाब, हांव डिटेलान मागीर वता कितें प्रोजेक्ट आसा तो, बट सगळ्यांक उत्सुकता आसा की रवींद्र बाब जे आमी तांकां पळयल्या, पयशान पळयला, लागच्यान पळयला, थोड्यांनी अनुभव केला, तुम्ही म्हाका दिसता सगळ्यांत चड अनुभव केला आसतलो. तुमचे ल्हानपण हे कशें आसले, एस्पेशली रवींद्र बाबा वांगडा? पहिली गोष्ट तुमकां सांगप म्हळ्यार, रवींद्र बाबाक पळयताना हांव तांकां पयलीं ताचें नांवूच सांगता, ताचें नांव रवींद्र, परंतु हांव तांकां घरान चलो जाल्ल्या कारणान तातो म्हणटालो. आतां तातो म्हणटा तो म्हजो बापूय. बापूय म्हणटकर आतांचे जनरेशन आनी आमचें जें पयलींचें जनरेशन आशिल्लें तातूंत खूब फरक हें आतांय म्हाका आतां चड कळटा. पयलींच्या काळांत कितें आशिल्लें, बापूय बी म्हळ्यार ताका एक रिस्पेक्ट किंवां बापायच्या समोर फकाडां ना आनी कितें ना, अशे तरेन आमी जगिल्ले लोक. ताका आतांचे जर तूं जनरेशनाक कंपेर करशी जाल्यार आतां म्हणटा ते तुका बापायक पयलीं रे म्हणटात. आमी आयुष्यान आमच्या बापायक रे म्हळें ना, हाचो अर्थ आमी ताका तुमी म्हळें ना, परंतु बापूय म्हणटकर एक मातशें नम्रतायेन किंवां एक धांक म्हणून आसता. त्या प्रमाणे हांव ताजे कडेन वागलां, कारण हांव ताचो चलो. बरें, तुका आनी दुसरी गोश्ट सांगप म्हळ्यार, असो बापूय म्हगेलो मातसो गांधीयन बिंधीयन तागेलें हें वेगळें, लायफूच तागेलें वेगळें. म्हणटकर ताका लागून तो सामको असो एक थंड मनीस, कारण ताजेर तसलीं इन्फ्लुयन्सां जाल्लीं आसा. घरान व्हडल्यान उलयलो, कोणाचेरूय तापलो बिपलो असले ताणें केन्ना करूंकूय ना, कळ्ळें काय ना. अशे तरेन हांव ताजे बरोबर वाडलां. सादारण म्हगेलो जल्म 1950 50 म्हजो जल्म जालो, आनी तातूचें लग्न एक वर्स पयलीं जाल्लें. तेंय बी ताजें लग्न मुंबय जाल्लें, गिरगांवांत. आनी ज्या चलये कडेन लग्न जालो, म्हणजे जी म्हजी आवय, तिचो बापूय मातसो हाजेर कोंत्र आशिल्लो रवींद्र बाबाचेर, म्हणजे तातोचेर. कारण म्हगेलो बापूय कांय शिकलो ना, आनी त्या काळान बी कितें कोण इंजिनियर जावचो आनी कितें जावचो अशें बिशें एक इच्छा आसताली. हो कांय शिकूंकूच ना म्हणून ताका राग येई, आनी कसल्या मनशा कडेन हें लग्न जाता काय म्हणटा ताजो हें. बरें, शेवटी गिरगांवांत मयेकाराल्या घरा तें लग्न जाल्लें, आनी बापायच्या वतीन, कित्याक बापूय गांधीयन हातून वाडिल्ल्या कारणान काका कालेलकर म्हणटा ताका ताणें सदांच आपलो गुरू मानला. काकासाहेब कालेलकर हो एकटोच मनीस ताजे लग्नाक आयिल्लो, बाकी लग्नाक ताजे खंयचेच मित्र जावं कोणाकच ताणें आपोवंक ना. ऑफकोर्स सरदेसायाच्या फॅमिलीन त्यान थोडे लोक आयिल्ले हें हांवें आयकलां. ताजे नंतर म्हजो जल्म जातकर आमी सादारण दिवाक थोडे तेंप उरलीं, कारण म्हजो आजो दिवाक प्रॅक्टीस करत दोतोर, तो दोतोर राजाराम केळेकार.
थंय हांव सादारण एक 2-2.5 वर्सां थंय उरलो आनी तातो अशें गांधीच्या आश्रम आनी हें तें ताका लागून म्हगेलें आयुश्यांतलीं पयलीं 10 वर्सां जीं आसा तीं चडशीं आश्रमानूच गेल्यां. एक गांधीच्या आश्रमान वर्द्याक, मागीर विनोबाच्या आश्रमान, अशे तरेन म्हगेलीं एक सादारण 10 वर्सां म्हळ्यार म्हगेलें मागीर शिक्षणाक बी दिल्लीक आसतालो हांव. दिल्लीक म्हाका दिसता हांव एक सादारण 2-2.5 वर्सां उरलो थंय आसतालो. ताका लागून शिक्षणाचें बी मातशें गडबडटालें. पूण दिल्लीक आसतना खंयच्या तरी शाळेंत म्हाका घाल्लो आनी मुंबयंत एक नूतन मराठी विद्यालय म्हणटा थंयी हांव शिकलो. अंधेरीक रावताले आमी आनी त्या प्रमाणे आमी तिगांच जाणां अशीं. म्हणून तातोचे मित्र मंडळी खूब आशिल्ली कारण तातो कोंकणींतलो लेखक आनी तो बरयतालो. बरें, ताजें तुमकां आनी एक सांगता हांव सामकें अशें, म्हणजे ताका बाबडे कशें शिक्षण ना, म्हणजे एज्युकेशन क्वॉलिफिकेशन जर तुमी म्हणच्या न्ही, जशें बाबा एक कितें बी ए जाला जावं आनी कितें जालां असलें, तो केन्ना तो शिकूंकूच ना. तो शिकला गुजरातीची 7वी कक्षा म्हणजे स्टँडर्ड, तें बी तो दिवाक शिकलो. दिवाक शिकलो आनी ताजे पयलीं जालें कितें, तो तितलें शिकतकर मागीर ताका बापायक दिसलें कितें की हाका इंग्लीश बिंग्लीश शिकूंक जाय, पुर्तुगेज शिकोवंक जाय. कारण आमी तेन्ना पुर्तुगेज सिटिजन, इंडिया पुर्तुगेज म्हणटाले आमकां, कळ्ळें काय ना, नॅशनल ती आमची ही इंडिया पुर्तुगेज. म्हणटकर ताका आल्मेदान घालो शिकपाक, आल्मेद इश्कॉलान. आल्मेद इश्कॉलान घालो, थंय ताका एक बरो मनीस मेळ्ळो किंवा व्हड मनीस मेळ्ळो, एक मोठो लेखक लक्ष्मणराव सरदेसाय. म्हणजे तुम्ही मनोहर बाबाले नाव ऐकलं असतले. मनोहर बाबालो बापूय थंय शिकयतालो, प्रिंसिपल आशिल्लो आल्मेदाचो. तो एक ताका थंय पयलो मेळ्ळो आनी दुसरो ताका एक मित्र मेळ्ळो म्हणटा तो शांताराम आमोणकार. शांतो म्हणटालो ताका तातूं, कारण दे आर क्लासमेट्स, दोगूय मित्र ते एका क्लासांत. ताका बापायक मराठी वाचपाची खूब संवय आशिल्ली, मराठी वाचप कारण कोंकणीन लिटरेचर तर नाच. म्हणटकर एक दीस ताणें शांताराम आमोणकाराक विचारलें, अरे कोंकणीन कोण कांय बरयना काय म्हणून. ताणें सांगलें कितें की हांगा तरी आपणाक लक्षांत येना कोण कितें बरयता जाल्यार, पूण मुंबयंत एक वामन वर्दे वालावलेकार म्हणून एकटो मनीस आसा, तो कोंकणीन अशीं नाटकुलीं बिटकुलीं बरयल्लो मनीस आनी तो अशीं नाटकां बिटकां मुंबयंत ते करतात अशें विशय म्हणून सांगतकर मागीर तातो ताका मेळूंक गेलो. ताका मेळून आयलो, ताजो एक आशिर्वाद तातूंक मेळ्ळो आनी तातो तेन्ना पासून इल्लें इल्लें बरोवंक लागलो. म्हणटा सर हांगा शिक्षणान अर्थ ना जालो, म्हणजे जंय पळय आल्मेदान घाल्लो बरो पुर्तुगेज शिकचो, कारण आमचें म्हणजे फुडें भायर वचचो बापायची इच्छा आसता न्ही, फ्रांसाक वचचो. युरोपा कडेन आमचे संबंध तेन्ना सामके, कारण आमी सिटिजनशीप आमची फॉरेन. म्हणटकर ताका अशें दिसप, म्हणून बापायक तशें केन्ना दिसलेंच ना, ताका तातूंत इंट्रस्ट ना जालो. शिकना म्हणटकर लक्ष्मणरावा बरोबर, लक्ष्मणरावान ताका इल्लें इल्लें करून पुर्तुगेज शिकयली, फ्रेंच शिकयल्यो. लक्ष्मणराव ताजे कडल्यान कितें कितें वाचून घेवंक लागलो. अशें करून करून तो मातसो म्हणजे वाचपान बिचपान तयार जालो, म्हणजे असो वाजो डेवलप जालो तेगेली लँग्वेजीस बी आपले आपूण. ताजे नंतर तुमकां आनी एक इंट्रेस्टींग गोश्ट सांगता. ताका थंयचो शिकना म्हणून बापायन काडलो आनी हांगा हाडून सुर्ला कार्यालय इश्कॉलान घालो पणजे, आतां ताका पिपल्स हायस्कूल म्हणटात, थंय शिकतालो. थंय शिकतालो, थंय शिक्षणान इंट्रस्ट ना, रावतालो गेले आते रावताले हांगा, थंय आतेल्या रुमान रावतालो, शेनवारा आयतारा घरा वतालो. थंय शिकता शिकता ताका तातूंतय इंट्रस्ट ना जालो, तें कितें शिकप बिकप असलें येवजूंक लागलो. आनी मातसो दुसऱ्या हातून गेलो, म्हणजे सिगरेट ओडूंक बी पयलीं शिकलो बिकलो. मिरामार तेन्ना हांगा कितेंच नाशिल्लें, कळ्ळें काय ना. आज मिरामार किंवां हे एरिया जर हेवट्यान ती पळयत पणजेंतली जाल्यार हांगा कांय पडंग डायरेक्ट समुद्र आनी जमीन आनी ताज्या मदीं कांय ना. म्हणटकर थंय येवन थंय सिगरेटी बी ओडी. एक दीस 8 दीस इश्कॉलाक गेलोच ना, इश्कॉलाक गेलो ना म्हणून प्रिंसिपल पळय आशिल्लो तो हांगा पासयेक येतालो सांजचो. सुर्लकार स्वता हांगा पासयेक येयी सांजचो. ताणें हाका पळयलो सिगरेटी ओडटा. आनी त्या काळान कितें, तुमचो जर भुरगो इश्कॉलाक येना आनी घरान रावता जाल्यार इश्कॉलाच्या तुज्या क्लासींतलेच भुरगे काडप आनी थंय धाडप हाजे कडेन, जो जंय रावता थंयच्यान त्या भुरग्याक ओडून हाडप इश्कॉलान. हो पयलींचो एक स्टायल आशिल्ली. त्या प्रमाणे ताका हाडलो,
हाडलो आनीक थंय उबो केलो. तातो सांगतालो म्हाका, तातूंत म्हाका खबऱ्यो सांगल्या म्हणून हांव तुमकां सांगूंक शकता. हय, आपणाक थंय उबो केलो 45 मिनटां, एक एक पिरियड घेवंक ना, फक्त आपल्याचेर ताणें सुर्लकारान फक्त लेक्चर दिलें म्हणून की आपली आपणाक अशें दिस, बापायन तुका मोठे उमे, आपूण तुज्या बापायक वळखना, पूण आपूण जाणा तो खंय तरी देवाक आसता दोतोर बी म्हणून, परंतु तुजें हें पळयत जाल्यार आपणाक बरोबर लागना म्हणून, आनी आपूण तुका मॅट्रिकेचें फॉर्म बिरमू, तूं म्हज्या इश्कॉलांतलो ढ स्टुडंट, म्हणजे यू आर नॉट वर्थ, तुका आनी तें फुडें बिडें शिक्षण ना, पुणून आपणाक हें तुज्या बापायक कळोवपाचें आसा. म्हणटकच तो बाबडो कितें करतलो तो भुरगो, पूण ताणें तें आयकलें, ओगी रावलो. आनी सुर्लकारान तें दिवाक आमच्या आज्याक, म्हणजे रविंद्र बाबाच्या म्हगेल्या आज्याक कळयलें, अशें अशें आसा तुजो भुरगो काय हांगा शिकना, तेन्ना आपणाक कळना म्हणून हें कितें काय म्हणून, तेन्ना हें तुका कळीत करूं जाय तुजो चलो म्हणून आपूण तुका हें बरयता म्हणून पत्रां वेव्हार. तेन्ना आज्याक वायट दिसलें, म्हणजे आज्या बापायक वायट दिसलें, आनी ताणें ताका एक लांब लचक पत्र बरयलें बापायन, की आपणें तुका आल्मेदीन घाल्लो, तुवें बरी पुर्तुगेज भाशा शिकची, फ्रेंच शिकची, आनी ताका लागून तूं खंय तरी असो भायर वचचो, दोतोर जावचो, इंजिनियर जावचो बी, असले पयलींची लोकांची एक हे आशिल्ल्यो उमेदी आसताल्यो. म्हणून आपणें पळयलें तूं थंय कांय शिकलो ना, आपणाक वायट दिसलें, म्हणून तुका आतां सुदारपा खातीर जावं इंग्लीश शिकताले, इंग्लीश शिकूं म्हणून आपणें तुका हाडून हांगा पिपल्सान घालो, तूं पळयल्यार थंय शिकना म्हूण तूं कितें करतलो, आपणाक तूं असो भाटकार बिटकार जावन झगिल्लो बिगिल्लो हें आपणाक आवडना, आपणाक तसलें हें नाका, कळ्ळें काय ना. तेन्ना तूं कितें करतलो तें आपणाक सांग. तेन्नाच कितें जातालें, त्या काळांत आमचे कडेन कॉम्युनिकेशन नाशिल्लें भायर गोंयांत, म्हणजे भायलो रेडियो, मुंबयंतलो रेडियोची बातमी तुमकां हांगा गोंयांत आयकूंक मेळनाशिल्ली, आनी सगळें सेन्सर्ड, ताका लागून मुंबयंत कितें जाता तें गोंयांत कळना. पूण आमचे गोंयकार जे मुंबयंतल्यान हांगा येताले ते थंयच्यो खबऱ्यो मागीर अशें सांगताले, तातूंत कोणें तरी महात्मा गांधीक आपणें पळयलो, शिवाजी पार्काक मिटींग जाल्ली, आपणें ताका पळयलो, तो संत मनीसो दिसलो, आनी असल्यो बिसल्यो खबऱ्यो हाका सांगल्यो म्हज्या बापायक, आनी त्यो ताका अश्यो एक स्पुरणशें जावपाक लागलें. म्हणटकर मागीर अशें कितें गांधीचेर बी कितें मेळटा तें अशें वाचूंक लागलो. बापायक ताणें वेळ केलो ना, बापायन पत्र बरयतकर बरो म्हयनोभर घेतलो आनी एक पत्र बापायकच बरोवन सोडलें की आपणाक तूं हें पळय जंय घाला इश्कॉलांनी, तातूंत म्हाका कसलोच इंट्रस्ट ना. तेन्ना हांव उठ्ठा आनी महात्मा गांधी म्हऱ्यान वचून आश्रमांत रावतां अशी म्हजी इच्छा. बापायन वेळ केलो ना, बापायक तें बरें दिसलें, पूण बापायन ताका सोमतेंच एक पत्र बरयलें, तुका फ्रेंच शिकूंक, पुर्तुगेज शिकूंक आल्मेदान घालो, तूं शिकलो ना, पिपल्सान इंग्लीश शिकचें म्हूण घालें थंय तूं शिकलो ना, तुका हातूंत अर्थ ना अशें तूं सांगता आपणाक, तुका अर्थ ना म्हणून हातून हें शिक्षण घेवन. आतां तूं महात्मा गांधी कडेन वचूंक शक, वचूंक भायर सरलो, म्हणजे ताज्या आश्रमान वतलो, थंय रावतलो बी असलें विचार करता. एक दीस तुका दिसतलें तें महात्मा गांधी बी कांय न्ही अशें म्हणून शेवटी तेंय तूं सोडटलो, शेवटी तूं करतलो कितें हें आपणाक पयलीं सांग म्हणून, कित्याक म्हाका कळूंक जाय न्ही, पूत म्हणटकच कळूंक जाय. त्या प्रमाणे मागीर ताणें सांगलें, आपूण जर थंय गेलो आनी गांधीच्या आश्रमान बिश्रमान असो जर गेलो जाल्यार आपूण म्हगेलें जें टोटल लायफ आसा तें ताकाच डॅडिकेट करतलो म्हणून, अशें म्हणून तातो उठून मागीर असो मुंबयंत मुंबयंत गेलो. ऑफकोर्स महात्मा गांधीचें हें जालें, ताका निधन जालें त्या वेळार, म्हूण तातो हांगा दिल्लीक गांधी स्मारक संग्रहालय म्हणटा तातूंत रावलो, थंय काका कालेलकारा बरोबर रावलो, अशें करून करून ताज्यो वळखी लेखक वर्गा कडेन जाल्यो. हे पळय आतां जे व्हडले लेखक म्हणून आमच्या मुस्तीन आशिल्ले मोठे मोठे लेखक, ते सगळ्या लेखका कडेन ताजो तुमकां अजाप दिसतले. मार्टिन ल्युथर किंगाक सुद्दां ताणें पळयला, आनी म्हज्या ल्हानपणान त्या मार्टिन ल्युथर किंगान म्हाका सुद्दां हात लायला, कारण तो राजघाटाचेर येवन गेला. कळ्ळें तुमकां, हे हांव तुमकां मोठ्या अभिमानान सांगू शकता. एक रोलर कोस्टर एडवेंचरस लाईफ जे असले, म्हाका खूप कमी लोकांक खबर असा रवींद्र बद्दल. आम्ही हजेर सर कंटिन्यू करूया, बट हांव फुडलो प्रश्न दिलीप बाबा विचारता की अशी रोलर कोस्टर लाईफ जे म्हाका दिसता तुम्ही त्यांच्या बरोबर पळयला, लागच्यान काम केला, कित्याक तुमकां दिसले एक ताजेर एक डॉक्यू फिल्म किंवा असो एक प्रोजेक्ट करचो जेणे करून तांचे आयुष्य लोकां मुखार यु नो डॉक्यू फिल्माच्या माध्यमातल्यान येवचे आनी लोकां मदीं तो प्रचार प्रसार जावचो, कित्या खातीर दिसले?
रवींद्र केळेकार हे आज आम्ही नाव ऐकतात त्यांना आताचे जनरेशन असा ताका ताजे विशी व्हडलेशे काय पडून गेले नसतले कित्याक आज लोकां मुखार ज्यो पळय प्रतिमा आसात त्यो वेगवेगळ्या लोकांची आसात खंयचोय समाज जालो की ताचेर एक काळाचो प्रभाव आसता रवींद्र केळेकार जावं आमची आदली पिळगी जी आशिल्ली ते पिळगेचेर त्या त्या काळाचो एक प्रभाव आशिल्लो महात्मा गांधी म्हण नेहरू म्हण इवन ताजे पयलींचे बुद्ध हे पळय आसात तांचे अप्रत्यक्ष तांचेर प्रभाव पडलो आणि तातूंतल्यान एक समृद्ध पिळगी तयार झाली आम्ही जेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्यांना त्या काळातले जे लोक जर आम्ही सगळे पळयत जाल्यार सगळे क्रांतिकारी आणि व्हडले विचारवंत सगळे झाले ताजे उपरांतचे जे पळय लोक झाले तेवूय त्याच प्रभाव खातीर झाले आता म्हजो सारखो मनीस म्हजे शिक्षण आणि सगळे जर पळयत जाल्यार म्हाका ह्या सगळ्या लोकांच्या प्रभावा खाला हांव वाडलो म्हणून म्हजी एक विचारांची म्हजी ही सगळी पद्दत वेगळी झाली पूण आज जेन्ना आम्ही काळाचो महिमा पळयतात त्यांना आयचो जो आयची जी पिळगी पळय आसा तांचेर प्रभाव कोणाचो आसतलो आयचो समाज समाजांत जे कितें घडटा ताका आमी सगळे आमी पळयतात कितें कितें चल्लां ज्या गोंयची आमी सपनां रंगयली आमची म्हणजे परस जी रवींद्र केळेकार जावं ताज्या आदलीची लोकांनी पळयल्ली ती आमकां खंयच दिश्टी पडना म्हणटकच हाजे जे विचार पळय आसात ते आमकां फुडल्या समाजा मुखार व्हरपाक जाय मागीर व्हरप कशें कित्याक आतांची लोकांची लिडरशीप नेतृत्व पळय आसा ते राजकीय आणि राजकीय प्रभावाचेर आज सगळो समाज दबून आसा कित्याक लोकांच्यो गरजो तांकां बरी नोकरी जाय तांकां फलगो मारपाक जाय तांकां भोगवादी उरची जाय अशें वातावरणान सगळें गोंयचें वातावरण जालां म्हणटकच तुमकां जर मनीस म्हणून जर जगपाचे जर आसत जाल्यार ह्यो मटेरियल गजाली आसात पळय त्यो चलना तुमकां एक बरो समाज निर्माण करपा खातीर कितें तरी विचार जाय आणि जर जो विचार जर आसत जो आयच्या लोकां भितर ना जे पळय लिडर आसात तांचे भितर ना म्हणटकच ते कोणा कडेन आसात ते आमचे आदले पिळगे कडेन आसात जे आमी पळयल्यात पूण मुखार लोकांक खबर ना तर ह्या लोकां मुखार ह्या लोकांक विचार वचूंक जाय आणि म्हणून एक म्हणजे एक प्रकल्प हांवें तकलेन दवरला आता प्रकल्प फक्त फिल्माचोच न्ही म्हणजे जीवनयोगी म्हणून एक 800-900 पानाचे समग्र रवींद्र केळेकार पुस्तक तयार जाता ह्या आदी हांवें रवींद्र बाबाचेर साहित्य अकॅडमी खातीर एक पुस्तक बरयल्लेच आसा त्या आदी हांवें श्रेयार्थी म्हणून रवींद्र बाबाचेर एक पुस्तक बरयल्लें आसा आणि अशे तरेचे म्हजे काम चालूच आसा तर म्हजो फकत प्रयत्न रवींद्र केळेकाराक देव मानून ताजी देवपूजा करप ना तर ताणें जो विचार केला पळय तो विचार लोकां मुखार व्हरप आणि एक नवो समाज जो ह्या व्हड मनाच्या संकल्पना आशिल्लो तो मुखार व्हरप हे इतकें धरलां आणि तकलेन आयलें की एक ताजेर डॉक्युमेंट्री करून आतां डॉक्युमेंट्री कित्याक आमच्या गोंयांत फाटलीं 24 वर्सां इफ्फी चलता आणि इफ्फीन आम्ही भायल्या लोकांक हाडटात आणि नाचयतात पूण आमचे भितर कांय दिश्टी पडना ज्या वर्सा रवींद्र केळेकाराची जन्म शताब्दी चलता त्या वेळाचेर ते इफ्फी जर रवींद्र बाबाची सारखी डॉक्युमेंटरी जर वचूंक शकना जगाक जर कळूंक शकना रवींद्र केळेकार म्हूण कोण झालो आणि कोण रवींद्र केळेकार जाणें गोंय स्वतंत्र केले जाणें ओपिनियन पोल जिखून हाडलो गोंय मेकळें दवरलें ताजे उपरांत ताणें कोंकणीक राजभाशा केली ताणें आठवे वळेरेन कोंकणी व्हेली अशें कितले जे प्रसंग जे गोंय आज उबें केलें ते रवींद्र केळेकारा सारक्या आपल्या सांगात्या बरोबर केले ह्या मनशाक जर आमी याद दवरिनात ह्या मनशाच्या भुजाचेर आमी वयर सरल्यात अशें आयचे राजकारण्यांक जर दिसना जाल्यार तांचे कोणी जाणीव करून दिवपाक जाय आणि म्हणून एक तकलेन विचार आयलो म्हजो मित्र आमचो साईनाथ परब ताका म्हणलें अरे पैशे ना काय ना काय ना म्हजे कडेन कांय फुटेज आसा जी ताजी काडिल्ली तूं म्हाका हेल्प करूंक शकता पैशे ना काय ना हांव सगळें करता तो म्हणपाक येदो व्हडलो मनशाक जर आमी मुखार व्हरूंक सोदता आनी ताजे कडल्यान जर नवो समाज निर्मणीचें काम करूंक सोदता जाल्यार आपूण आसा म्हणून आमी दोगूय जाण एकठांय येवन हो प्रोजेक्ट आज मुखार करतात आणि थँक्स गॉड जर इफ्फीक जर संधी मेळ्ळी आणि मेळटली अशी मनाचे सांगता जाल्यार म्हाका दिसता रवींद्र केळेकाराचो विचार आमी खूप लोकांकडे पावूंक शकतले ओके साईनाथ इंटरेस्टिंग गजल म्हाकाय खबर नसले दॅट इट वॉज मोर ऑफ अ यु नो सर्वीस दॅट यू आर गिवींग की आपले जे आपल्याकडे टॅलंट असा तो ह्या प्रोजेक्टाक आपल्या दिवप आणि ऑब्विसली नथिंग बेटर दॅन दीस प्रोजेक्ट की रवींद्र बाबाचेर तुम्ही डॉक्युमेंटरी करता आणि मोर इम्पॉर्टंट इज अ सेंटनरी बर्थ सेंटनरी इयर दॅट वी आर सेलिब्रेटींग नथिंग कम्स क्लोज टू दीस पर्टिक्युलर मुवमेंट हांव तरी विचारता की वेगळ्या सरान लहानपणातले काही किस्से सांगले सरान तांची जी यादी आसा ती कितें कितें आमच्या खातीर केलें ते यादी आमकां वाचून दाखयली हांव तुका विचारपाक सोदतां की जेन्ना स्टोरी बोर्ड स्ट्रक्चर करता तेन्ना अशें वास्ट जेन्ना कॅनवस आसता आणि वास्ट येदो व्हडलो मनीस जेन्ना आमकां डेपीक करपाक जाय इट्स अ टिडियस टास्क तुजो स्टोरी बोर्ड तुजो प्रवास कसो आणि कसो सुरू झालो
आणि हो खरंच चॅलेंजिंग प्रोजेक्ट असलो तुझ्या खातीर खूप. सगळ्यांत पयली एक बारीकसो इन्सिडंट सांगता. हांव जानेवारीन एक प्रोजेक्ट करपाक बँगलोर आसलो आणि थंय हॉटेलांत चा पिवपाक गेलो आणि भितर सरताच हांवें एक फोटो पळयलो आणि ते कन्नडान कितें तरी बरयल्ले आणि ते फोटवाचेर स बारीक बारीक फोटोज असले मनशांचे. ते हांव पळोवंक लागलो ह्या हॉटेलांचे कित्याक लायले चाच्या हॉटेलांत काय म्हणून. तर तितून एकच ओळखीचो म्हाका चेहरो दिसलो तो गिरीश कर्नाड. सो गिरीश कर्नाड दिसलो म्हणून म्हाका इंट्रेस्ट क्रिएट झालो कोण गे म्हणून. पण आता ते विचारतलो म्हणले ट्रान्सलेट करून. सो मागीर याद येली मोबायलान आता ट्रान्सलेट जाता. सो ते गुगल लेन्सान वचून ते क्लिक केलो आणि ते ट्रान्सलेट मारले. पहिले जर थंय बरयले की हे स ज्ञानपीठ अवॉर्डी आणि एक चाच्या हॉटेलान ते लोक त्यांचा फोटो लायता. ते सेलिब्रेट इंटेलिजन्स इन कन्नड लिटरेचर. त्यांना प्रायड असा आपल्या कल्चराच्या बद्दल. सो माका प्रश्न पडलो की आमच्या गोयच्या लोकांक खबर असा काय आमचे कोण ज्ञानपीठ अवॉर्डी कितले असा ते तरी खबर असा काय. सो हांवें बेश्टो प्रयोग म्हणून एक फोन केलो एक दोग तीग जाण फ्रेंडांक. त्यांना विचारले तुमकां खबर असा रे काय म्हणून कोण गोयचे. शॉकिंगली रोहित कोणाक खबर नासली कोणाक खबर नासली. सो ते गजालीन म्हाका मातसो डिस्टर्ब केलो थंयच. आणि हांवें फेसबुकार तेन्नाच बेश्टो एक कमेंट बी घातलो की अशें अशें जालां म्हणून. लकीली म्हाका सर मेळ्ळे आणि सरान म्हाका सांगले की अशें अशें आसा आणि आपूण हे करूंक सोदता. टू बी व्हेरी फ्रँक हांवें फक्त एक घुसपल्ले जानवे एकूच पुस्तक वाचलेले आणि तितलो हांव लिटरेचर वाचपाक पावनासलो रवींद्र बाबाचो. पण ह्या डॉक्युमेंटरीच्या निमित्तान पयली समजून घेऊंक जाय न्हू किदें मांडटा ते. वाचले सगळ्यांत पयली इंट्रेस्टिंग गजाल दिसली. कित्याक सरान म्हाका एक सांगले की यंग जनरेशना कडेन हो विशय पावंक जाय. सगळ्यांत इंट्रेस्टिंग गजाल दिसली ही वॉज अ ड्रॉप आउट बाय चॉयस. जे आम्ही हिंदी फिल्मांनी बी पळयता पण आम्हाला आवडता ते ही वॉज अ मिसफिट लाईक गांधी कळ्ळें न्हू. आणि भन्नाट आयुष्य असा या मनशाचं भन्नाट आयुष्य असा. सो म्हाका प्रचंड प्रभाव पडलो आणि हांव भारावल्यासारखो झालो. आता व्हडली चॅलेंज असली की हे दे व्हडले लायफ एक वराचे डॉक्युमेंटरीन कसे घालप ते. सो आम्ही किती ठरवलं की पहिलीचे सरान पहिले आणि एक बारीकशे फिल्म केला त्याचे साहित्य अकॅडमीनी त्याचे एक डॉक्युमेंटरी केल्या. सो विषय खूप हे असा असतात कसे मांडले हो असलो. सो कन्सेप्ट असा येलो तकलेन की आमचे गोयचे जे प्रॉमिनंट रायटर असा थिंकर्स असा विचारवंत असा यांना सगळ्यांक मेळूया आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूवांच्यान रवींद्र बाब किती ते समजून घेऊया म्हणून. सो आम्ही राईट फ्रॉम उदय बाब उदय भिमरे बाब मागीर भाई मौजो मागीर संदेश भाई राजू नाईक असा ते असा असे खूप खूप जणांच्यो आम्ही सगळ्यांच्यो मुलाखती घेतल्यो. 10-11 मुलाखती घेतल्यो. भाटीकर सर असा प्रशांती मॅम असा सगळ्यांच्यो मुलाखती घेतल्यो आणि त्या काणयांच्यान जी मेन काणी असा पळय सरान जे साहित्य अकॅडमीक पुस्तक बरयला पळय ते रेफरन्स बूक म्हणून हांवें घेतलो तितूनच्यान हांवें पॉयंट्स हे करून एक स्टोरी बिल्ड करपाचो प्रयत्न केला आणि तो विषय तसो असो खूप डिपान डीप हितून वसना. म्हणजे माझ्या गोतान गिरीश सराकडेच जर बसत न्हू तू 2-3 वरां लागतली तुमकां एंटायर लाईफ समजावून घेऊन इतके वास्ट असा. सो आम्ही न्हू टच केला खुबश्यो गजाली आणि एकच टार्गेट एकच दवरला की जेव्हा कोण कॉलेजीचे यूथ वा गोयकार जेव्हा पळयतले न्हू माझा टार्गेट तो असा की दे शूड फील प्रायड. आमकां जे आज गोय दिसता आमची जी आयडेंटिटी असा अस्तित्व असा ते आमच्या भाषे खातीर असा आणि ह्या मनशांनी आमकां एक प्रायड फील करून दिला तो आमकां फील जावचो. सो अक्रॉस एनी वाद एनी हे किदें असू ते कोंकणी मराठी किदें असू सगळ्यांक हे आवडटले आणि ते एंगेज करतले इतलोच माझं टार्गेट असलो. आणि सरान जसे सांगले न्हू फायनान्शियल बजेट दॅट इज ओके. तुका येदे व्हडल्या मनशाचे जेन्ना तुका लायफ अशें टच सुद्धा जाता न्हू तुझ्या लायफाचे भांगर जाता अशें म्हाका तरी दिसता. आणि म्हाका ही संधी मेळी करपा खातीर इट वॉज व्हेरी ग्रेट थिंग. ज्या प्रकारे तुम्ही सबनी टीम उलयता आणि तुम्ही उलयता ते म्हाका दिसता जो पळयणारो असा ताकाय म्हाका दिसता ते तो स्पर्श जातलो रवींद्र बाबाचो आणि म्हाका दिसता तेकाय मातशे भांगर कशे फील जातले हाजेर हांव हे करता. बट गिरीश बाब म्हाका तुमकां खरेंच विचारूंक जाय की तुमच्या वडिलांचे वेगळे विचार तुम्ही ते पळयल्या आयज तुम्ही जनरेशन पळयता त्या टायमा वयले ते विचार आणि तो संघर्ष म्हाका दिसता तुमच्या आणि तुमच्या बापाय मदी संघर्ष झाला असतलो असे हांव गृहीत धरता. आयज तुम्ही त्या सगळ्या एस्पेक्टाकडे कसे पळयता म्हणजे तांचे विचार आणि आयची जनरेशन किंवा फुडली पिळगी हाच्याकडे तुम्ही कसे पळयता. पहिली गोष्ट म्हणजे हांव एक प्रोफेशनल आर्किटेक्ट. हांव माझो एक धंदो घेऊन बसला हांव ताजो चलो. पूण रवींद्र बाबा कडल्यान किंवा माझ्या बापाय कडल्यान हांवें घेतला ते दोन गोष्टी घेतल्यात जे म्हाका अजून अशें मनान पडटा की हांव त्यो मानता म्हणून. हांव केन्नाच फट उलयना म्हाका फट उलोवपाची हें ना.
आणि म्हाका कोणा कडल्यान फटींगपणाची कसली खबर अशी आयकून तो सांगता ते बरोबर असलें बिसलें म्हाका कांय दिसना. हांव स्वता फट उलयना आनी कोणाची हें पळोवन म्हणजे तो मोठो श्रीमंत जावं असो कोण तरी मेळ्ळो म्हणून ताका ताजे कडेन कशें हें करप बिजनेस करप म्हणजे ताजे कडल्यान म्हाका पयशे मेळचे असले बिसले म्हजे कांय आसना आनी व्हडल्योश्यो म्हाका तसल्यो इच्छाय ना कळ्ळें काय ना. कारण हांव एक बरें हंबल प्रोफेशन करीत आयलो गेले 40 वर्सां करता. हांवें जायत्यो गोश्टी केल्या बऱ्यो बऱ्यो केल्या बरीं बरीं घरां बांदल्या बिल्डिंगो बांदल्या आमकां एवॉर्डां मेळ्ळ्या म्हगेल्या आर्किटेक्चर फिल्डांनी म्हाका एवॉर्डां मेळ्ळ्या बेस्ट बंगलो एवॉर्ड्स आनी हें तें तसलीं हांवें खूब जोडल्या आनी म्हाका बरें दिसताच ऑफकोर्स. आनी येदो व्हडलो बापूय म्हाका लाभला हें तर आनी कितें आसता तुमकां आनी एक गोश्ट सांगता बापूय व्हडलो म्हटल्यार तें मागीर कळटा. जेन्ना बापूय आसता तेन्ना तें पयलीं कळना मनशाक भुरगो सदांच बापाय कडेन बापूयच म्हणून पळयता पूण मागीर थोड्योश्यो गोश्टी चड करून बापूय वतकर बी मागीर एक हो जाता मनीस अरे केदो व्हडलो मनीस म्हजो बापूय आशिल्लो काय म्हणून हें एक अशें म्हाका अजून दिसता आनी म्हाका बरें दिसता. आय फील प्रावड ऑफ ऑल दीस म्हणटकर आनी कितें म्हणून सांगू तुमकां न्ही पूण तुमकां आयज तांचे विचार किंवा तुमी जेन्ना ल्हानपणान तुमी तांच्या कडेन पळयताले आयज जेन्ना फुडले जनरेशन जेन्ना पळयता तेन्ना तुमकां दिसता की ते विचार आयज प्रॅक्टिकल आसा बिकॉज खुबश्यो गजाली बदलल्या चेंज जाल्या. तुम्ही म्हणता की ना आपूण सेल्फिश ना आपल्या कडेन पळोवपाचो आयुष्या कडेन पळोवपाचो दृश्टीकोन वेगळो तुमचे ते विचारधन अजून आसा म्हज्या हातून आसा रवींद्र बाबाचे ऑफकोर्स म्हज्या हातून आसा हांगा आसा ते आनीक हांव जाता तितलो असो बऱ्या हातून वागता आनी तसोच वागतलो. बरें हांव कितें आतां भुरगोय उरूं ना हेंय तुमकां सांगता म्हाका कसली मोठी धाडसांय करपाची ना कळ्ळें काय ना. परंतु जें कितें आसा तातूंत हांव समाधानी. आतां म्हाका एक बरें घरय लाभलें तेंय बी म्हज्या आज्यान बांदिल्लें तातूंत हो येदो व्हडलो म्हजो बापूय येदो व्हडलो त्याच घरान जालो म्हणजे ताजे आशिर्वाद घराचे आसा. तातूंत हांव स्वता आर्किटेक्चर प्रॅक्टीस करपी म्हणून हांवें म्हजे पद्दतीन तें घर जाता तितलें निवळ दवरता आनी रवींद्र बाबाल्यो सगळ्यो वस्तू सामक्यो सिस्टमॅटीक आहा कळ्ळें तुमकां. ताजे ते पुस्तकां हें तीं सादारण एक 5-6 हजार तरी पुस्तकां आसतली आनी सगळें म्हणून फ्रँच आसा आमगे पोर्तुगीज आसा स्पॅनीश आसा तुगेलें इंग्लीश मराठी हिंदी गुजराती बंगाली ह्यो सगळ्यो भाशांनी आमगेर आमचे कडेन पुस्तकाचें भांडार आसा कळ्ळें काय ना. आनी तें आय ट्राय टू मेनटेन. आतां तुमचे सारके दिलीपा सारके अशें आमगेर येवन बी तें अशें पळयतकर बी म्हाका बरें दिसता कारण ताजो एक उपयोग जावंक जाय अशें म्हणून. कारण शेवटी कितें हांव तितलो व्हडलो वाचपी न्ही पूण रवींद्र बाबाले सगळें साहित्य वाचिल्लो मनीस हांव आनी म्हज्या आवडीचेय जाल्यार तुमकां हांव लेखक सांगता म्हगेलो आवडीचो लेखक म्हणजे दोतोर दत्ताराम सुकटणकर आनी अना मामरो हे दोग म्हाका सामके मनांतल्यान आवडटात कळ्ळें काय ना. हेंच म्हाका तुमी घर जें सांबाळा आनी म्हाका दिसता जे जे रवींद्र बाबाले जे सगळे एसेट्स आहा रादर आय वूड से इंटेलेक्चुअल एसेट्स म्हणटा ती म्हाका दिसता सांबाळा आनी म्हाका दिसता प्रत्येक जाण जो आयज घरान भितर सरता तांकां खंय तरी ती अनुभूती जाता आसतली रवींद्र बाबाली. सर तुमकां हांव आवर्जून विचारतलो की फुडलें जनरेशन मोर इम्पॉर्टंटली आमकां खबर आसा थोडेशें आनीकूय ज्ञान गरजेचें आसा बट मोर इम्पॉर्टंटली तुमी कशें आमी म्हटलें की फुडलें जनरेशन हें सामकें गरजेचें आसा आनी तांकां गोंय हें खंयच्या जिवाचेर वयर सरलें आनी कितें आमचो स्ट्रक्चर आनी DNA आसा गोंयचो हो गरजेचो आसा. तुमी कसो प्लॅन करता फक्त रवींद्रावूच न्ही हो प्रोजेक्ट आनी हेज्या नंतर जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुमी घेतले तो कसो त्या फुडल्या जेन नॅक्स्टा कडेन तुमी पावतले आनी तांकां एड्युकेट करतले ऑफ द रिचनेस ऑफ गोवा. एक गजाल म्हणल्यार आजची शिक्षण पद्दत सद्याक शिक्षण पद्दतीची सांगता आज न्यू एड्युकेशन पॉलिसी आयल्या आणि म्हाका दिसता जे रवींद्र केळेकार जी न्यू एड्युकेशन पॉलिसी जी शिक्षण पद्दत विचार करताली ती सद्या विचारान आसा. आतां ती कितली एप्लिकेबल जातली कितें जातली वो फुडारची गजाल पूण एक गजाल लक्षांत घेवपाक जाय आयच्या भुरग्याक जे जीवन कितें म्हणटात तें कळपाची खूब गरज आसा. ना तर आज भुरगो वता पळय तो व्हावत चल्ला तांकां वाचन ना तांच्या हातान आज मोबायल नांवाचें एक प्रकरण आयलां जाका लागून भलायकेचेर खूब गजाली उप्रासतात कित्याक दीस रात भुरगो मोबायलाचेर आसा जातून जें तांकां शिक्षण मेळटा तें ऑथेंटीक आसा काय कितें हें तांकांय खबर ना. जेन्ना हांव शिकतालो जावं हांव MA करतालो तेन्ना
एक असायनमेंट बरोवपा खातीर हांव पांच पांच लायब्ररीची पुस्तकां काढून रिफर करतालो आनी त्यांना 15 मार्काचो असायनमेंट बरयतालो. आज फक्त मोबायलाचेर गुगलाचेर वचून ते सर्च करतात, तर हो विचार न्ही. तर आमकां एक बरो समाज घडोवपाची खूब गरज आसा आनी हो केन्ना घडटलो, जेन्ना हे सगळे लोक विचारवंत आसात पळय, तांचे विचार जेन्ना आमी हांचे कडेन ट्रान्सफर करतले तेन्ना. आज पासून गांधीजी म्हणटात पळय, आमी गांधीजीचे विचार मानतात, गांधीजीक आमी धरून चलतात. कित्याक गांधीजी आज काळाचो भायर जावंक ना. आता गांधीजी कडल्यान आमकां जें दायज आयलां तें रवींद्र केळेकाराचें दायज आयलां. आमी गांधीजीक समजून घेतलो रवींद्र केळेकारा कडच्यान. तर गांधीजीचे विचार आता गांधीजी कडेन खंयच्यान आयले? बुद्ध सॉक्रेटीस हांचे कडल्यान गांधीजी कडेन आयले. गांधीजीन ट्रान्सफर रवींद्र बाबा कडेन केले, रवींद्र बाबान ते आमचे कडेन केले. तर अशे तरेचे जे विचार जे पळय आसात ते म्हजे सारक्या मनशान फुडले जनरेशना कडेन ट्रान्सफर करपाक जाय. पूण जाता कितें, ह्या भुरग्यांक दुसरी एक वेगवेगळी आमिशां दिल्ली आसात आनी ते इतले घुस्पल्ले आसात, तांकां तातूंतल्यान भायर कशें काडप? तेन्ना म्हजे सारक्या मुखार एकूच हें दिसता की बरे पॉझिटिव्ह बरोवप, बरो विचार ह्या भुरग्याच्या तकलेन घालप आणि जे जे कोण व्हडले महान लेखक जाऊन गेल्ले आसात, रवींद्र केळेकार सारखे खुपशे लोक आसात गोंयात, उदय भेंब्रो आसा, दामोदर मावजो आसा, जे रवींद्र केळेकाराच्या मशीनच्यान घडून आयिल्ले आसात, तर हांचे मुखार हे नवे पिळगे कडेन धाडप, तांकां एक नवो तकलेन विचार दिवप आणि आमकां एक गोंय जे आमचे सपनातले जे शणै गोंय बाबा तयार केल्ले की अशें गोंय असूंक जाय, तें गोंय निर्माण करपा खातीर आमी प्रयत्न करप. ऑफकोर्स तें जावप शक्य ना. आज जे समाजान जे आमकां दिश्टी पडटा ते आमचे गोंय उरूंकूच ना. तरी पूण एक बरो हे जर विशय जर घालो जाल्यार म्हाका दिसता हे बी कोणाय एका भुरग्याच्या मदीं गेले आनी तातूंतल्यानूच जर विवेकानंदा सारको सामको उफाळून वयर आयलो आनी तातूंतल्यान बरे लोक घडले साहेब. सरान म्हटलें की एसायनमेंट करतलो जाल्यार पयलीं तांकां लायब्ररीन वचचें पडा, आतां लोक गुगलाचेर वयतात. तूं आनी हांव म्हाका चॅट जीपीटीचेर वयतलें आनी आपलो एसायनमेंट कंप्लीट करतले. साहेब म्हाका एक सांग, ह्या प्रोजेक्टाच्या माध्यमांतल्यान तुका यु नो एक इनसायट मेळ्ळी आनी ऑब्वियसली एक वेगळ्या प्रोजेक्टाचेर काम करपाक मेळ्ळें. हांव चित्तां की फुडाराक जेन्ना तूं अशें वेगवेगळ्या प्रोजेक्टांनी स्पेशली गोंयचे जे आमचे रियल हिरोज आसा त्यांचे जर आयुष्य तुका मांडपाचे आसा जाल्यार ऑब्वियसली तुजो रिस्पॉन्स कसो आसतलो आनी हाव आर यू लुकींग फॉरवर्ड की जे यु नो नेक्स्ट जनरेशनाक आमी ब्लेम करता वेगवेगळे, आमी मे बी आमच्या पर्स्पेक्टिवांतल्यान तें फुडलें जनरेशन पळयता, बट खंय तरी तें इंट्रोडक्शन जावपाक जाय आनी आमचो म्हाका दिसता गोंयचो इतिहास तो लोकांकूय कळपाक जाय. त्या हितूंतल्यान तुजे कितें आसतले फ्युचर प्लॅन्स? रोहित, म्हाजें मातशें वेगळें मत आसा. म्हणजे ऑफकोर्स सर सांगता तें खरें की मातशें निराशाजनक चित्र आसा, पण आमी ऑलवेज कितें करता जाणा, आमच्या पॉयंट ऑफ व्ह्यूवान आमी नेक्स्ट जनरेशनाक पळयता. कळ्ळें न्हू, हांव स्वता खुबशा कॉलेजींनी वा स्कुलांनी वयता म्हाज्या फिल्माचे वर्कशॉप्स बी घेवपाक. हांव यंग जनरेशना कडेन खूब इंटरॅक्ट करता. म्हाका एक 11वेक असलेलो चेडो आसा, सो तेकाय हांव ऑब्जर्व करता. म्हाका कितें दिसता की काळ बदल्ला, माध्यमां बदल्ल्या, पूण मनीस म्हणून सेन्सिटिव्हिटी आणि मनीस म्हणून ज्ञानाची भूक वा आयडेंटिटीची भूक अजून मरवना. अजूनय त्या भुरग्यांच्या मध्ये ती भूक आसा, फक्त त्यांची माध्यमां बदल्ल्या, सेन्सिटिव्हिटीचे पॉइंट्स बदल्ल्या. सो आमी कितें करूंक जाय, ती जी माध्यमां आसा तेंकां टॅप करून हे जे व्हड विचार आसा पळय, गांधीचे विचार, रवींद्र बाबाचे विचार आसात, ते आमी ते माध्यमां बदलून तेंचे कडेन पावूंक जाय. म्हजेची गजाल तुका एक सांगता, खूब इंट्रस्टींग गजाल जी डॉक्युमेंट्री करता आसतना खुबश्यो गजाली म्हाका कळ्यो, सगळ्यो काय शेअर करूंक शकचो ना कित्याक डॉक्युमेंट्री पळोवंक जाय. एक गजाल आसा तेंची जी शैली आसली बरोवपाची ती अशी खूब सोपी, म्हणजे येदो व्हडलो विचार खूब सोपे पद्दतीन ते मांडटाले, साधे भाशेन मांडटाले आनी शॉर्ट करून मांडटाले आनी तो तितकोच इम्पॅक्ट करतालो. जे आयचे आमचे जनरेशन पळयता, ट्विटर, SMS, वॉट्सॅप, फेसबूक, इल्लेशा गजालींच्यान न्हू तुका सगळे इमोशन समजून घेवपाचो प्रयत्न चालू आसा. रवींद्र बाब एक 50-60 वर्सां सेम करताले पयलीं, तेंकां फुडें दिसतालें काय कितें असो एक प्रश्न तयार जालो म्हाका वाचता आसतना. ह्या मनशाक फ्युचर दिसतालें काय कितें? एकेकडेन ते स्टेटमेंट करता की स्पिरिच्युअलिजम वील बी सेपरेटेड फ्रॉम रिलीजन आनी अध्यात्म हे सगळ्यांचे जातले, जशें सायन्स आयज सगळ्यांचे जालां, ते एक धर्माचे उरोना, तशें अध्यात्म सगळ्यांचे जातले, स्पिरिच्युअलिजम असोच स्टेटमेंट करता हो मनीस तेन्ना. हय हय, सो तो कितलो फ्युचरिस्टीक असलो हे चिता. ही हे जर
ही मोतयां आसा त्यांच्या साहित्यातली, ही जर आम्ही वेचून ह्या भुरग्यांच्या फुड्यान हेली त्यांच्या माध्यमांच्या, मे बी रील्स करून, शॉर्ट्स करून, जशा आज ओशोचे रील्स येतात, पहिला तुम्ही सडनली ओशो फेमस झाला, सद्गुरू, सो आम्ही जर हो जो विचार असा ना रवींद्र बाबाचो फ्युचरिस्टिक विचार, तसं जर आम्ही त्याचे रील्स केले, त्याचे शॉर्ट्स केले, त्याची डॉक्युमेंटरी केली आणि ह्या भुरग्यांकडे वरून दाखवली न्हू, डेफिनेटली न्हू अजूनही ह्युमॅनिटी जे ट्रस्ट असा ते न्हू व्यवस्थित पिकअप करतले. व्यवस्थित हा माझ्या भुरग्या वेल्यानच तुका सांगता, जेव्हा हांवें एक फर्स्ट कट मारलो या डॉक्युमेंटरीचो, हांवें किती केलं, एक प्रयोग केला, माझा एक 10वेक 11वेक असलेल्या माझ्या भुरग्याक बसयलो आणि माझ्या 70 वर्सांच्या आवयक बसयली पळोवंक, आणि हांवें पळयलें एंगेज जाता काय म्हणून. ती दोघांनी फिल्म वॉज नॉट फुली रेडी, पण हांवें पळयलें की ती दोघांय तितकीच एंगेज जाता, तांकां क्युरियोसिटी आसा गोंय कशें आसलें, विचार कसो असलो. जेव्हा गिरीश सरान सांगले की विनोबा भावेच्या सब भूमी गोपालकी या हेजेर इन्स्पायर जाऊन तो मनीस सगळ्या आपल्या कुळागरांनी भाटा काढून देऊन मेकळो जाता. माझी आवय आवयस अशें गेलें, माझी आवय ही कितें रे काय म्हणालो मनीस असो असलो. ही गजाल एक्सायट करता तुका, आणि ऑलवेज नो रोहित त्याग असता पण तो त्याग न्हू समोरच्या, म्हणजे इट्स अ व्हेरी इट्स अ व्हायरल त्याग हो जो कन्सेप्ट असा आमच्या कल्चरात, इट्स अ व्हायरल कन्सेप्ट. तुका दिसले न्हू ह्या मनशान सॅक्रिफायस केला म्हणून तू प्रभावित आणि तुझे लाईफ बदलता. सो हमका गांधी ते किती गांधी तुला समजना, गांधी समजावून खूप वर्षा वयची पडता, पण एक वय येतगीर तुला गांधी कळटा. तसं रवींद्र बाबाचो विचार सुद्धा असा न्हू, त्याचा जो त्याग असा पण त्या मनशाचो आणि कर्मयोग, त्याचा जो कर्मयोग असा पण तो आताच्या यंग भुरग्यांक सुद्धा न्हू व्हायरल कसो टप करून टच जाता आणि दसता, इतकी ह्या साहित्यान पॉवर असा त्यांच्या. सो माझ्या कोतान डॉक्युमेंटरी पळोवचीच, पण त्यांचे जे साहित्य अवेलेबल असा पळय ते सगळ्यांनी वाचचे असे म्हाका तरी दिसता. आफ्टर माकाही व्हायरल तर इन्फेक्शन झाल्यानंतर, बट आय वूड लाईक टू एंड ऑन दिस नोट सर, आणि सगळे माझे पॅनलय अग्री जातले की जे आम्ही बरेचदा बाहेर वचून भोवपाक सोदता, बाहेर वचून फोटो क्लिक करपाक सोदता, व्हायरल रील करपाक सोदता, बट ऑफ लेट आम्ही एक ट्रेंड पळयता की वी आर एक्सप्लोरिंग आर यु नो हिंटरलँड टुरिझम म्हणा किंवा खंयचो एक केरी असलेलो ब्रिज म्हणा किंवा आणि खंयची ओल्ड घरा, सो ऑल ऑफ अ सडन वी आर सेलिंग वॉट इज देअर इन आर बॅकयार्ड अँड इट इज मेकिंग इंटरेस्टिंग. मे बी हांवें माझ्या पद्धतीन जर ती स्टोरी लोकांक सांगलेलो की वॉट इज गोवा किंवा हरवळ्याचो धबधबो पळया कितको सुंदर असा, जाल्यार हे जनरेशन मे बी ते अंडरस्टँड करचे ना, बट त्या जनरेशनांक त्या भाशेन कोण तरी सांगता, आय थिंक दॅट इज वॉट इज सेलिंग. आणि म्हाका दिसता आयज आमचे जे असे थोर गोंयकार जे जाऊन गेले, म्हाका दिसता तांचे जे लिटरेचर असा किंवा त्यांचे विचारधन असा ते तांच्या भाशेन जर तांच्या मुखार मांडले, आणि म्हाका दिसता आय रियली अग्री हे रील आणि हे शॉर्टर वर्जन जे असा ते तांची भाषा असा. कॉन्टेंट इज सेम, क्युरियोसिटी वील ऑलवेज रिमेन बिकॉज दॅट इज ह्युमन नेचर. सो म्हाका दिसता हे भाषेन जर आम्ही ह्या करीत जाल्यार म्हाका दिसता डेफिनेटली लोकां मुखार पावतले आणि गोंय समृद्ध उरतले, आणि इफ यू कॅन मेक इवन वन पर्सन इन दॅट इम्पॅक्ट जाल्यार म्हाका दिसता दॅट इज वॉट इज मोर इम्पॉर्टंट. रवींद्र बाबाल्या आयुष्याचेर म्हाका दिसता आमी खूब उलोवंक शकता. ज्या मनशान कोंकणी भाशे खातीर तांकां पयलें साहित्य अकादमी मेळ्ळें, पयलें ज्ञानपीठ मेळ्ळें आणि फेलोशीप साहित्य अकादमी कोंकणी भाशे खातीर मेळ्ळें, त्यांच्या लिटरेचरा खातीर मेळ्ळें, ताका म्हाका दिसता एक अर्देवराच्या कार्यक्रमान हे बसपाक ना. प्रयत्न केला तांच्यांनी एका वरान ॲडजस्ट करपाची तांचे पूर्ण आयुष्य आणि पूर्ण एक्सपिरियन्स. आय होप दे हॅव मेड जस्टीस. ऑब्वियसली पहिल्या स्क्रिनिंगाक हांव तर डेफिनेटली वयतलो. तांची इच्छा असा की इफी आणि बाकीच्या फिल्म फेस्टिवलाक ते वचचे, पण म्हाका दिसता मोर इम्पॉर्टंटली ते प्रत्येक गोंयकाराच्या घरान आणि मना काळजान पावचे हे म्हाका दिसता हांव एक्सपेक्ट करता. आणि हांव ह्या नोटाचेर ही कार्यावळ एंड करता. गिरीश बाब, दिलीप बाब आणि साई, थँक्यू व्हेरी मच तुम्ही हांगासर जॉईन झाले आणि इतकी बरी माहिती दिली, आणि हांव इट वॉज इनडीड सर अ रोलर कोस्टर राईड ऑन रवींद्र बाब. प्लेजर इट वॉज. थँक्यू. थँक्यू. देव बरें करूं तुमचें.